शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून। 1 जूनपासून शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, संपावर जाण्याचा इशारा दिला आहे, पण आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी काही शेतकऱ्यांसोबत जी बैठक घेतली त्या बैठकीत पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन 2 महिन्याकरता स्थगित करत असल्याचा दावा केलेला आहे, घोषणा केलेली आहे। या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे 2 महिन्यात कर्जमाफीसह अनेक मागण्या मान्य करू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेतोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पण ह्या शेतकऱ्यांना परस्पर मुख्यमंत्री भेटलेत आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत कोणतीही चर्चा न करता परस्पर ही घोषणा झाल्याचा आरोप जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे आणि मुख्यमंत्री या संपात फूट पाडताय असा थेट आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे। मुख्यमंत्र्यांची जवळपास 1 तास आमची चर्चा झालेली आहे आणि या चर्चांमुळे मुख्यमंत्र्यांची एक सतास ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली। 1 तास विविध शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आम्ही चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एक शाश्वत आश्वासन दिलेलं आहे की साधारणतः 1 ते 2 महिन्यामध्ये या सर्व गोष्टींवर विषयांवर चर्चा म्हणजे झालेलीच आहे, परंतु याच्यावरती संपूर्ण तोडगा काढण्यात येईल। कर्जमाफी देखील 2 महिन्यात घोषित करू अशी त्यांनी आम्हाला शाश्वत हे करून या शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी शासनाने एक अभ्यासगट शेतकऱ्यांचा अभ्यासगट देखील तयार करण्याचं आम्हाला सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे। जे संपाचा इशारा दिला होता प्रथमतः पुणतांबा ग्रामपंचायतीने दिलेला आहे। कर्जमाफीचे आतापर्यंत आम्हाला जे काही व्हॉट्सअप वगैरे याच्यावरून येत आहे की लोकांनी ठराव केले, आता कुणाचे ठराव फक्त कर्जमुक्तीचे आहे, कुणाचे ठराव फक्त विविध वेगवेगळ्या मागण्यांसाठी आहे, स्वामीनाथन आयोगाचे आहेत, विविध संघटना करतायत। आम्ही जे आहे आम्हाला जे काही निमंत्रित केलेलं होतं की प्रथमतः जे 1 जूनपासून संपावर ही संकल्पना पुणतांब्याची होती आणि पुणतांब्याचे आम्ही जो काही शेतकरी आहोत आम्ही याची सरकारकडे पाठपुरावा देखील केलेला होता या सगळ्या गोष्टींचा आणि या सर्व गोष्टींसाठी सरकार शेतकऱ्यांनी संप मागे घेतला या प्रकारची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी केली ही अत्यंत चुकीची असून कुठल्या प्रकारचा शेतकऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही आहे। शेतकऱ्यांच्या संपामध्ये मुख्यमंत्री फूट पाडून पाहत आहेत याचा किसान क्रांती या सर्व शेतकरी संघटनेच्या समन्वय समिती या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे। उद्या औरंगाबादमध्ये राज्यातील सर्व शेतकरी संघटनांची व समन्वय समिती महासमन्वय समितीची या ठिकाणी बैठक होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना आताची धरून पुणतांब्यामधील या ठिकाणी शेतकऱ्यांना एकत्र करून जो संप फोडण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत। 1 जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली। 1 जूनपासून शेतकरी संपावर जाणारच आणि मुख्यमंत्र्यांनी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये असा थेट इशारा जयाजी सूर्यवंशींनी दिला आहे। पण आज मंत्रालयात नेमकं झालं काय, शेतकऱ्यांशी काय चर्चा झाली आणि यामागे सगळं घडलंय काय हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया आमचा रिपोर्टर प्रभात पोथरकर आहे। प्रभात, नेमकं आज काय घडलं मंत्रालयात, नेमके हे शेतकरी कोणकोण होते, किती शेतकरी आले होते? सचिन, आज आपण पाहायला गेलं तर 1 मेला जो आहे तो विरोधी पक्षांनी सगळ्या ग्रामपंचायतींना ठराव घ्या असं सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात, कर्जमाफीच्या संदर्भात। त्याचविषयी 2500 ग्रामपंचायतींनी जवळपास राज्यभरामध्ये हा ठराव जो आहे तो घेतला होता आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये निवेदन जे आहे ते शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या बऱ्याचशा संघटनांनी संपावर जाण्याचं हे निवेदन दिलं होतं। 1 जूनपासून हा संप होता, हा संप असा होता की जे काही शेतीमाल असेल, भाजीपाला असेल, दूध असेल, अशा अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत ते शेतकऱ्यांकडून उत्पादित होऊन शहरातील लोकांना मिळतात अशा गोष्टी शहरामध्ये पाठवायच्या नाहीत अशा प्रकारचा संप होता। तर संप अशासाठी होता की शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या कर्जमाफीचा मुद्दा असेल किंवा तूर खरेदीचा प्रश्न असेल किंवा विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणि सरकारवर त्याचा दबाव गट निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा संप जो आहे तो शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला गेला होता। मात्र आज मंत्रालयामध्ये पुणतांबा जे नगर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे आणि त्या गावातील शेतकरी ग्रामपंचायतीचे सदस्य किंवा शेतकरी असे सर्व 15-20 जण लोक जे आहेत ते मंत्रालयात आले होते आणि त्यांनी खाली येऊन असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांशी 1 तास आमची चर्चा झालेली आहे, त्यामध्ये सकारात्मक असा निर्णय जो आहे तो
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जे आहे ते आम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही 2 महिन्यासाठी हा संप जो आहे तो मागे घेतलेला आहे, हे आंदोलन आम्ही मागे घेतलेलं आहे. मात्र त्यांना आम्ही विचारलं की हे लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही कशाच्या मागणी म्हणण्यावरती तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मागे हे आंदोलन घेताय, तर त्यांनी असं सांगितलं की फक्त तोंडी आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, त्याचबरोबर अभ्यास गट जो आहे तो तुम्ही निर्माण करा, तुमच्या गावामध्ये आम्ही भेट देऊ, अशा प्रकारचे त्यांनी उत्तरं दिले. आणि कुठेतरी पाहायला गेलं तर इतर शेतकरी संघटना ज्या आहेत ते याचा निषेध करतायत की मुख्यमंत्री जे आहेत ते आंदोलनामध्ये, शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडून केला जातोय. कारण ही सगळ्यात आत्तापर्यंत पाहायला गेलं तर सगळ्यात मोठं आंदोलन होतं, कारण सरकारमध्ये सगळंच काही आलबेलं आहे अशातला भाग नाही. बघायला गेलं तर इकडे राजकीय देखील सरकारच्या विरोधात मध्ये या शेतकऱ्यांशी जेव्हा तुम्ही चर्चा केली तेव्हा शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय होतं? ही घोषणा फक्त पुणतांबा आणि त्या पंचक्रोशीतल्या गावांसाठी आहे की संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात आहे? नेमकं त्यांचं म्हणणं काय होतं? सुरुवातीचा बोलण्याचा त्यांचा रोज जो होता तो संपूर्ण राज्याच्या आंदोलनाच्या संदर्भातलाच होता. मात्र आम्ही पुढे जाऊन त्यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलं. सुरुवातीला त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला संपूर्ण राज्याच्या संदर्भात, मात्र प्रश्न जे आहेत ते आम्ही वारंवार विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या आम्ही जो आज भेटायला आलो ते पुणतांबा आणि शेजारच्या पंचक्रोशीतील गावापुरताच हा प्रश्न मर्यादित आहे. मात्र तसं पाहायला गेलं तर त्याच भागात फक्त शेतकरी आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यभरामध्ये विविध संघटनांनी हा संपाचा इशारा जो आहे तो दिला गेला होता, मग मुख्यमंत्र्यांनी त्यांनाच का बोलवलं असा देखील प्रश्न वेगळ्या संघटनांकडून विचारला. अगदी बरोबर, मुख्यमंत्र्यांनी याच शेतकऱ्यांना नेमकं भेटायला का बोलवलं असा प्रश्न निर्माण होतोय. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी. जयाजी सूर्यवंशी, तुमचा थेट आरोप आहे की मुख्यमंत्री यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत, पण मुख्यमंत्री नेमकी फूट पाडतायत तर शेतकरी संघटनांशी या बैठकीबाबत शेतकरी संघटनांना काही माहिती दिली गेली होती की परस्पर या शेतकऱ्यांशी संपर्क साधला गेला? मुळात प्रश्न आहे की जे भेटायला गेलेले शेतकरी होते हे आमच्या जे महासमन्वय समिती तयार झाली पुण्यामध्ये 10 मे रोजी, त्याच्यामध्ये यांचा कुठेही सहभाग नव्हता. त्या शिर्डी परिसरामधील भाजपचे कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले होते आणि हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटायला बोलवलं आणि त्यांनी त्यांचाच केलेला हा गुपचूप कारभार आहे. आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली भाजपच्या कार्यकर्ता हाताची धरून या संघटनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी महासमन्वय समिती तयार झाली राज्यातील कार्यकर्त्यांची, त्या संघटनांची, त्याच्यामध्ये कोणालाही बोलवलं गेलं नाही, कोणाला माहिती नाही. ज्यावेळेस ही बातमी बाहेर येईल त्यावेळेस आम्हाला माहिती झालं. आणि मुख्यमंत्री जाणीवपूर्वक शेतकरी जसा मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला भाजपचे आणि संघाचे कार्यकर्ते बसून, त्याच पद्धतीचा एक प्रकारचा डाव मुख्यमंत्री या ठिकाणी खेळत आहेत. परंतु आमच्या जेवढ्या काही आता 40-50 संघटना एकत्र आलेल्या आहेत त्यांचा कुठल्या प्रकारचा या संपा याची निर्णयाची संबंध नाहीये. उद्या औरंगाबाद मध्ये सकाळी 11 वाजता महासमन्वय समितीची बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध केला जाणार असून 1 जून पासून शेतकरी संपवर जाणार आहेत. कुणतांबामध्ये महाराष्ट्र नव्हे, कुणतांबेमधील बाकीच्या 40 गावातील शेतकरी आमच्या बरोबर आहेत. ज्यांनी पहिल्या दिवशी या सगळा कार्यक्रम घडवला त्या ठिकाणी शेतकरी संपवर जाणार आहेत. या त्याचे प्रमुख धनंजय जाधव आमच्या बरोबर आहेत, सगळी मंडळांच्या बरोबर आहेत. धनंजय जाधव कुणतांबेमध्ये आणि कोपरगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीचा निषेध व्यक्त करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकारचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, आम्ही असं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. म्हणजे एकंदरीतच तुम्ही संपावर ठाम आहात आणि 1 तारखेपासून हा संप होईल आणि याची सगळी दिशा उद्या ठरवली जाणार आहे असं जयाजी सूर्यवंशी म्हणताय. धन्यवाद जयाजी. या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी आता आहेत रघुनाथ पाटील. रघुनाथ दादा, आपण पाहिलं की मुख्यमंत्री संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करताय असा थेट आरोप झाला आहे. काही मोजक्या शेतकऱ्यांना इथे बोलवलं गेलं चर्चेसाठी, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मुख्यमंत्र्यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, कारण फूट पाडून काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. संपाची नोटीस दिल्याबरोबर जर का मुख्यमंत्री एवढे हवालदिल झाले असतील तर संप सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती होईल याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे. आणि अशी परिस्थिती या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर येऊ नये, जनतेवर येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या फार किरकोळ मागण्या आहेत. ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी चर्चा करायला पाहिजे आणि मार्ग काढायला पाहिजे. फूट पाडीचा उद्योग हा निषेधार्य आहे, आम्ही काही त्याच्या बळी पडणार नाही. जे काही महाराष्ट्रातले शेतकरी एकत्रित येऊन निर्णय घेतील आणि संप करायचं ठरलं तर मग मात्र शेतकऱ्यांच्याकडनं काही पुन्हा तडजोड होणार नाही. आजच मुख्यमंत्र्यांनी मागण्यांच्यावर चर्चा करा, फूट पाडण्याचा उद्योग बंद करा. पण रघुनाथ दादा, म्हणजे संपाच्या आधी एकदा जर सरकारतर्फे काही संपर्क झाला, आवाहन झालं तर तुमची चर्चेची तयारी आहे का?
हो चर्चा करावीच लागेल ना. चर्चा करायला आम्ही काही आमची दारं बंद करणार नाहीये. मुख्यमंत्र्यांच्यावर आम्ही चर्चा करू, त्याच्यातनच मार्ग निघेल. संप घडवलाच पाहिजे असा काही आमचा अट्टास नाहीये. आमचा मार्ग निघण्याशी आणि आमचे प्रश्न सुटण्याशी आमचा संबंध आहे. ओके, म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याशी तुमचा संबंध आहे, चर्चेची तयारी आहे. चर्चेची तयारी आहे असं रघुनाथ पाटील म्हणतात. धन्यवाद रघुनाथ पाटील, आपण आपली प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवली. शेतकरी प्रतिनिधी, शेतकरी नेत्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की आम्ही चर्चेला तयार आहोत, पण सरकारने पुढाकार घ्यावा, परस्पर कुठल्या मोजक्या शेतकऱ्यांशी चर्चा करू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतलेली आहे.